महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधील कलाकारांनी त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका साकारून अनेक जणांना खळखळून हसवले आहे। तर आता प्रसाद खांडेकर लिखित करू येणार ग हे नाटक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। या नाटकाचे निर्माते विशाखा सुभेदार आणि पूनम जाधव हे असून प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, विशाखा सुभेदार आणि नम्रता संभेराव हे नाटकात नवीन भूमिकेत दिसून येणार आहेत। लवकरच पोस्टर येणार ग असे कॅप्शन देत या सर्वांनी पोस्टर बनवण्यासाठी केलेला फोटोशूटचा BTS व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे। तर तुम्ही प्रसाद खांडेकरचं कुर येणार ग हे नाटक बघण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट करून नक्की कळवा। बघा हे असं नाही, त्यात काही पात्रता लागते शिक्षणासाठी, आहे का तुमच्याकडे? आ बाबूजी कर देना छोटी, नीट बोला ना, नीट बोला ना, कशाला ते नको ते, नीट बोला ना, मी बोलतो ना नीट। शिक्षकाने शिकलंच पाहिजे का? तुम्हीच लेवताना फळ्यावर अनुभव हाच मोठा शिक्षक असतो, आणि मला तर केवढा मोठा अनुभव आहे। माझ्या ना ब्लड मध्ये शिकवू नये, तुम्ही मला फक्त असे 4-5 पोरं हातात देऊन ते टाका, मग बघा मी त्यांना कसं एज्युकेट करून सोडते की नाही। मग माझ्यामुळे कितीतरी लोकांचे संसार असे सुखाचे चालले, घरोघरी लोक सुखाने संसार करतायत। सुखाने संसार करतायत? कुठलं शिक्षण दिलं तुम्ही? मी कुठल्याही पद्धतीचं शिक्षण देऊ शकते सर, मी ना बोनची शिक्षिका आहे। बोनची बोनची शिक्षक काय? मीणा अशी हाडाची शिक्षिका आहे सर। अच्छा, बोन बोन। तुम्ही मला फक्त एक संधी देऊन बघा, तुम्ही फक्त मला संधी द्या, बघा मी असं शिकवते ना सगळ्यांना, मला ना पुढची पिढी घडवायची आहे। आय वॉन्ट टू रिप्रोड्यूस होल जनरेशन। अरे काय बडबडतंय, हे कुठलं इंग्लिश आहे रिप्रोड्यूस होल जनरेशन, हे काय आहे? अरे असं इंग्लिश कुठल्या वर्गात शिकवणार तुम्ही? मी कुठल्याही वर्गाला शिकवू शकते, मॉन्टेसोरी, नरूसोरी, प्रायमोरी, सेकंडोरी, कुठल्याही वर्गाला शिकवू शकते मी। हे कुठले आहे ते डुरी सुरी कुरी पुरी, सगळं एक सुरी होत आहे, कळतंय? वन्स अगेन पुअर ट्राय ऑफ शाब्दिक जोक अँड दिस जोक इज ऑल्सो डॅशिंग। आपटला? नो नो नो, डीप डीप डॅशिंग म्हणजे धपाधप आपटला।